कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील सर्व चित्रपटगृहे बंद असून शक्यतो डिसेंबरनंतर ही चित्रपटगृहे सुरू होतील अशी शक्यता बेळगावमधील चित्रपटगृहातील मालकांकडून वर्तवली जात आहे. सरकारने 15 ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहे चालू करण्याचा आदेश बजावला होता. मात्र बेळगावमधील चित्रपटगृहातील मालकांनी कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करून जर आम्ही चित्रपटगृहे चालवली तर आम्हाला म्हणावा तितका फायदा होणार नसल्याची शक्यता चित्रपटगृहाच्या मालकांकडून वर्तवली जात आहे. मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्ज अशा अनेक नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या वस्तूंवर जास्त खर्च होत असून हे चित्रपटगृह मालकांना परवडणारे नाही असे नगर चित्रपटगृह मालिक संघ अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी सांगितले आहे. याबद्दल बेळगावचे DCP विक्रम आमटे यांनी सांगितले आहे की ज्यांना चित्रपटगृहे चालू करायचे असतील तर त्यांनी स्थळीय पोलीस स्थानकात नोंद करावी, सर्व सरकारी नियमांचे पालन करूनच चित्रपटगृहे सुरू करावी अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पण आतापर्यंत अशी चित्रपटगृहे चालू करण्याची माहिती दिली नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे. बेळगावमध्ये सध्या तरी चित्रपटगृहे चालू होणार नसून नोव्हेंबर डिसेंबर अखेरपर्यंत चित्रपटगृहे सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.